नमस्कार आज आपण उपयोजित मराठीतील स्वपरिचय हा घटक बघणार आहोत किंवा त्याला इंग्लिशमध्ये बायोडाटा असे सुद्धा म्हटलं जातं स्वपरिचयाला बायोडाटा अशी इंग्रजी संज्ञा रूढ आहे बायोडाटा म्हणजे काय तर बायोग्राफिकल डेटा म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या बायोडाटामध्ये सामान्यत हा एखाद्या व्यक्तीबद्दल विशिष्ट माहिती समाविष्ट असते स्वपरिचय एखाद्या व्यक्तीबद्दल अनेक तपशील प्रकाशमान करते जसे की त्याचं नाव वय रंग उंची आवडता छंद पत्ता वगैरे बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीचे मूल्यांकन करण्यासाठी स्वपरिचय हे निकष मांडलं जातात बायोडाटा म्हणजे काय ते आता आपण बघूया बायोडाटाची अधिकृत व्याख्या एखाद्या व्यक्तीचे जीवन कार्य आणि करिअरच्या कामगिरीबद्दल माहिती अशी आहे आपणास बायोग्राफिकल डेटा जो उमेदवाराच्या आयुष्याविषयी कामाच्या अनुभवांबद्दल माहिती देईल असा असतो एखाद्या व्यक्तीची भूतकाळातील अनुभव क्रिया आणि विचार प्रक्रिया त्यांच्या भावी वर्तनाचे कौशल्यांचे आणि क्षमतांचे एक चांगले दस्तऐवज म्हणजे बायोडाटा किंवा स्वपरिचय आणि या माध्यमातून उमेदवाराचे मूल्यांकन देखील केले जाते सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की बायोडाटाच्या अथवा स्वपरिचयाच्या माध्यमातून उमेदवार किंवा व्यक्ती आपली वैयक्तिक माहिती स्पष्ट करत असतो ज्यात त्याचे स्वतःचे नाव जन्मतारीख लिंग पहिली भाषा किंवा मातृभाषा राष्ट्रीयत्व राहण्याची जागा वैवाहिक स्थिती यासह इतरही माहिती असते सामान्यत जेव्हा उमेदवार शासकीय कार्यालय किंवा संस्था आणि संशोधन अनुदानाच्या पदांसाठी अर्ज करतात तेव्हा हे तपशील आवश्यक असतात नोकरीसाठी बायोडाटा स्वरूपात शैक्षणिक पात्रता आणि कालक्रमानुसार पूर्वीच्या नोकरीच्या अनुभवांची देखील सूची त्यात असली पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बायोडाटामध्ये वर्णन लहान ठेवणे लक्षात ठेवावे आणि त्यास एका पृष्ठाच्या लांबीपर्यंत मर्यादित ठेवावे रेझ्युमे बायोडाटा या संकल्पनेला इंग्रजीमध्ये रेझ्युमे असेही म्हटले जाते रेझ्युमेमध्ये नोकरीच्या सं सारांशाचे अगदी अचूक वर्णन केले जाते कारण हे दस्तऐवज भूतकाळात उमेदवारांनी घेतलेल्या नोकऱ्या स्थान आणि उमेदवाराने यशस्वीपणे हाताळलेल्या प्रकल्पांचे एक विहंगमावलोकन असते रेझ्युमेमध्ये तपशील वर्णन करण्याची आवश्यकता नसते परंतु एक दोन पृष्ठांमध्ये ते विशद केलेले असावे आपली मूलभूत क्षमता शैक्षणिक पात्रता प्रकट करण्यास हा बायोडाटा मदत करतो शैक्षणिक बायोडाटा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शिक्षणाबद्दल माहिती हे एखाद्या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता आणि पार्श्वभूमी दर्शवते ती व्यक्ती कुठे शिकली कोणत्या शाळेमध्ये महाविद्यालय अथवा विद्यापीठ यांची माहिती या बायोडाटामध्ये असते यावरून व्यक्तीची शैक्षणिक पार्श्वभूमी लक्षात येते एखाद्या संस्थेला अथवा कंपनीला ज्या प्रकारचे शिक्षण घेतलेला उमेदवार हवा असेल त्या उमेदवाराची निवड करताना शैक्षणिक बायोडाटा उपयुक्त ठरत असतो उत्तम अशा राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या संस्थांमधील शिक्षणाची शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारास अर्थातच अशावेळी प्राधान्य दिले जाते म्हणून कंपनी अथवा संस्थांमध्ये सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले उमेदवार प्राधान्यक्रमावर दिसून येतात शैक्षणिक बायोडाटा दोन भागात विभागला जाऊ शकतो ते म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांचा बायोडाटा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक बायोडाटा विद्यार्थ्यांविषयीच्या माहिती संदर्भित करतो म्हणजे विद्यार्थ्याचे शिक्षण त्याची बौद्धिक पातळी क्षमता याद्वारे प्रतिबिंबित होत असते शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेताना आपल्याला ही माहिती प्रदान करण्याची आवश्यकता असू शकते शाळांना विद्यार्थ्यांना कागदपत्रासाठी त्यांचा बायोडाटा प्रदान करण्याची आवश्यकता असू शकते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बायोडाटाच्या उदाहरणांमध्ये नाव उच्च पातळीचं शिक्षण ग्रेड शैक्षणिक प्रमाणपत्र विभाग आणि उच्च शैक्षणिक संस्थांचा समावेश असतो शिक्षकांचा बायोडाटा शैक्षणिक पात्रता आणि एखाद्या व्यक्तीच्या अनुभवांबद्दलची माहिती होय भरती प्रक्रियेदरम्यान असे शैक्षणिक बायोडाटा तयार केले जातात उदाहरणार्थ आपण हायस्कूल शिक्षक म्हणून नोकरीसाठी अर्ज करत असल्यास आपल्याला आपल्या शैक्षणिक अनुभवाची प्रोफाईल करणे आवश्यक असते शिक्षकाच्या शैक्षणिक बायोडाटाच्या उदाहरणांमध्ये नाव शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र पुरस्कार व भूतकाळात कुठे नोकरीचा अनुभव असलेस ती तपशीलवार माहिती देणे गरजेचे आहे किंवा इतर अनुभव असेल कामाचा तोही तिथे नमूद करणे गरजेचे आहे व्यक्तीचा परिचय संकलित करण्याचे काही स्रोत आहेत काही मार्ग आहेत आणि आपण ते तीन पद्धतीने संकलित करू शकतो पहिला आहे कागद फॉर्म दुसरा आहे ऑनलाईन फॉर्म आणि तिसरा मार्ग आहे मुलाखती कागद फॉर्ममध्ये काय आहे तर एखाद्याचा बायोडाटा कागदाच्या फॉर्मचा वापर करून गोळा केला जाऊ शकतो या फॉर्ममध्ये विशिष्ट माहितीची विनंती करणारे वेगवेगळे मुद्दे समाविष्ट असतात ऑनलाईन फॉर्म हा दुसरा प्रकार आपण ऑनलाईन फॉर्मद्वारे देखील व्यक्तींचा बायोडाटा संकलित करू शकता ही एक जलद आणि अधिक प्रभावी डेटा संकलन पद्धत आहे ऑनलाईन डेटा गोळा करणारे प्लॅटफॉर्म जसे की गुगल फॉर्म मायक्रोसॉफ्ट फॉर्म इत्यादींच्या माध्यमातून आपल्याला व्यक्तींकडून बायोडाटाची विनंती करता येते हे बायोडाटा फॉर्म टेम्पलेट प्रदान करते जे आपण डेटा संकलनासाठी वापरू शकतो आपल्या संस्थेसाठी आणि संस्थेमध्ये भरावयाच्या पदाच्या अनुरूप बायोडाटा फॉर्म तयार करता येतो तिसरा मार्ग आहे मुलाखती मुलाखत घेणे ही बायोडाटा संकलनाची सर्वात लोकप्रिय पद्धत आहे मुलाखतीदरम्यान मुलाखतदाराने मुलाखतीच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने उमेदवाराकडे काही विशिष्ट माहिती मागितलेली असते तोंडी मुलाखती सामान्यतः दोन किंवा अधिक व्यक्तींमधील संभाषणे म्हणून घेतल्या जातात अशा मुलाखती सामान्यतः पंधरा मिनिट ते साठ मिनिटांच्या दरम्यान असू शकतात मुलाखतीचे उद्दिष्ट सामान्यत एखाद्या व्यक्तीबद्दल आधीच ठरवलेल्या निकषानुसार पुरेशी माहिती एकत्रित करणे हे असते बायोडाटा लिहिताना काय काळजी घ्यावी याबद्दल आपण काही महत्त्वाच्या बाबी बघूया तर प्रत्येक वेळी आपला स्वपरिचय अथवा बायोडाटा अद्ययावत करत राहावा आपण ज्या नोकरीसाठी अर्ज करता त्या प्रत्येक पदासाठी आपण आपल्या पात्रता आणि विशिष्ट नोकरीच्या आवश्यकतांशी जुळणारे कौशल्य यावर प्रकाश टाकला पाहिजे उमेदवारांनी आपली पंतप्रधान आपली तंत्रज्ञान कौशल्य दर्शवावी त्यातील आपला कौशल्याचा स्तर समावेश करणे आवश्यक आहे आपला विविध कामातील अनुभव स्पष्ट करावा आपल्या भूतकाळातील नोकरीच्या स्थानांची यादी करताना आपण नवीन कंपनीच्या अथवा संस्थेच्या मार्गावर कसे कार्य केले केले याची काही उदाहरणे नोंदी द्यावी आपल्या कर्तृत्वाची नोंद घ्या आपल्याला प्राप्त झालेल्या कोणत्याही विशेष मान्यता आणि पुरस्कारांची थोडक्यात यादी समाविष्ट करा संबंधित व्यावसायिक संस्था आणि आपण ज्या परिषदांमध्ये बोललो आहोत त्या कोणत्याही परिषदेत किंवा कार्यशाळांमध्ये भाग घेतला असेल तर त्याचाही उल्लेख आवर्जून असला पाहिजे बायोडाटामध्ये किंवा स्वपरिचयामध्ये व्याकरणिक आणि भाषिक चुका टाळाव्यात शुद्ध लेखनाचे नियम पाळावेत बायोडाटामध्ये आपला सर्वोत्तम अनुभव विषद करता आला पाहिजे ज्या कामाचा अथवा नोकरीचा आपल्याला अनुभव नसेल त्याबद्दल आपली असमर्थता दर्शवू नये आपल्या कामाचे आउटपुट जर विशिष्ट पद्धतीच्या आकडेवारीच्या माध्यमातून मांडता आले तर हा आपली कार्यकुशलता मांडण्याचा सर्वोत्तम प्रकार म्हणता येईल बायोडाटामध्ये अतिसंवेदनशील अशी वैयक्तिक माहिती टाळली पाहिजे वादग्रस्त संस्था अथवा कंपनीमध्ये नोकरी केल्याचा अनुभव शक्यतो दर्शवू नये वैयक्तिक पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा नेमकेपणाने केलेला उल्लेख अशावेळी फायदेशीर ठरू शकतो यामध्ये संपूर्णता प्रामाणिक असण्याचा आणि सत्य मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे स्वपरिचयात नकारात्मकतेला स्थान नसावे बायोडाटामध्ये आपला संपर्कासाठीचा संपूर्ण पत्ता अचूक व व्यवस्थितरित्या देणे अत्यंत आवश्यक असते असा संपर्क पत्ता देताना सध्याचा पत्ता कायमस्वरूपी पत्रव्यवहाराचा पत्ता भ्रमणध्वनी क्रमांक ईमेल ॲड्रेस आणि व्हॉट्सअप नंबर असणे फायदेशीर ठरू शकते बायोडाटा टाईप करत असताना दोनपेक्षा अधिक फॉन्टचा वापर करू नये तसेच फॉन्टची साईज आणि निवड ही प्रशासकीय पद्धती डोळ्यांसमोर ठेवून केली पाहिजे आणि शेवटचा मुद्दा आहे स्वपरिचयात विस्तृत माहिती मांडत असताना प्रत्यक्ष आकडे लिहावे बायोडाटा टाईप करून किंवा लिहून पूर्ण झाल्यानंतर त्याची व्याख्या करणे व भाषिकदृष्ट्या तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे शक्यतोवर इंग्रजी असेल तर स्पेलिंग चेक करून व्यवस्थितरित्या प्रूफ रिडिंग करावे आणि मराठीतून बायोडाटा असेल तर व्याकरणिक रचना तपासून एखाद्या व्यावसायिक मुद्रित शोधकाकडून मुद्रित शोधन करून घ्यावे धन्यवाद